आपल्या परिसरात घडणारी बातमी प्रथम आपल्यापर्यंत येण्यासाठी लगेचच बातमीखाली लाल रंगाच्या सबस्क्राईब नावाला क्लिक करा. आज महाराष्ट्राचे लाडके आमदार माननीय लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शब्दाला मान ठेवून महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन आज जे काय कार्यक्रमाला प्रतिसाद दिला हे बघून खूप अतिशय आनंद होतो. आणि ह्याच्यानंतरही असंच अखेरचा लढा चालूच असेल. साहेबांनी पुकारल्याप्रमाणे 20 ऑगस्टला बैलगाडा शर्यती पार पडलेली आहे आणि खूप आनंदात पार पडलेले आहे. आणि जो शासनाने किंवा सरकारने किंवा जे राजकर्ते आहेत असं जी दबाव यंत्रणा वापरली, पोलीस प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक उसात पोलीस होती, इतकी असतानासुद्धा अणमाप गर्दी आणि बैलगाडा व्यवस्थितरित्या पार पडलेले आहे. महाराष्ट्रातून जी जनसंख्या लोकसंख्या जी आलेली आहे एवढा पोलीस बंदोबस्त असून देखील लोक कुणाच्या रानातनं म्हणा काट्यातनं वगळीतनं वड्यातनं कुठूनही आलेत पण लोक इथं येऊन छान तऱ्हेने सगळ्यांनी इथं शर्यत जी होणार नाही शर्यत म्हटलेली जी शर्यत होती ती पूर्णपणे यशस्वी झालेली आहे. शासनाने इथून पुढे जी शर्यतीबद्दल जे आहे याची जरा थोडीफार दखल घ्यावी ती पण दखल घ्यावी.